नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ता तुम्हाला माहिती आहे सगळीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे आपण न्यूज चॅनल कुठलंही लावा मराठी लावा हिंदी लावा इंग्लिश लावा सगळीकडे आत्ता युद्धाच्याच बातम्या आपण बघतोय असंच काल मी मुलांचे इंटरव्ह्यूज ऐकत होते जी युक्रेनमध्ये मुलं शिकण्यासाठी गेलेली आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकत होते जी आत्ता सेफली पोलंडमध्ये पोचलेली आहे ती मुलं सांगत होती की जवळजवळ सहा दिवस ते युक्रेनमध्ये बंकरमध्ये होते खायला नाही प्यायला नाही बाथरूमला जाता येत नव्हतं प्रचंड थंडी आणि अशा अवस्थेत आम्ही बंकरमध्ये काढले आणि त्यानंतर आम्ही कसे बसे आता पोलंडला पोहोचलो आणि जेव्हा आम्ही पोलंडची बॉर्डर क्रॉस केली अर्थात बॉर्डर क्रॉस करताना आलेले सगळे प्रॉब्लेम्स किंवा सगळे अडचणी त्यांनी संकट त्यांनी सगळी सांगितली त्या ठिकाणी पण जेव्हा आम्ही बॉर्डर क्रॉस करून इथे पोलंडमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते आत्ता एका देवळामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे प्रचंड मोठं एक टेम्पल आहे ते आणि त्या टेम्पलमध्ये खूप सारी म्हणजे जवळजवळ चारशे पाचशे मुलं तिथं दिसली त्यांनी सांगितली की इथे चारशे पाचशे मुलं आहेत आणि या सर्वांना मदत करते इंडियन गव्हर्मेंटसुद्धा करत आहे ॲम्बॅसी करत आहे त्याचप्रमाणे पोलंडमध्ये असणारी भारतीय लोकं इथल्या सर्वांना मदत करतायत म्हणजे या मुलांना सगळ्यांना मदत करतायत त्या मुलांनी सांगितलं की आम्ही गेले सहा सात दिवस जे आम्ही कष्ट घेतले जे आम्ही अत्यंत असुरक्षित आपण आम्ही एका वातावरणात राहिलो की आम्हाला दुसऱ्या क्षणाला आम्ही जगू की नाही हे माहीत नव्हतं कारण की चारी बाजूनी धडाधड धडाधड बॉम्बचे आवाज येत होते आगीचे लोळ दिसत होते आणि अशा ह्याच्यात आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे पोहोचल्या क्षणी आम्हाला त्यांनी थंडी असल्यामुळे सग सगळ्यांना अंथरुणं पांघरुणं याची व्यवस्था केलेली अर्थात ते दिसतच होतं खाणं पिणं अत्यंत उत्तम आहे असं त्यांनी तिथे त्या ठिकाणी सांगितलं तसंच तिथे सगळ्यांना मुलाखतकारांनी म्हणजे मीडियाने प्रश्न विचारले तिथे की तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण याआधीच इथून निघून जावं नाहीतरी पंधरा दिवस तुम्हाला आधी कळवलेलंच होतं की कदाचित युद्ध व्हायची सुरुवात आहे किंवा युद्ध होऊ शकतं तर तुम्ही आधीच का बाहेर पडला नाही तर मुलांनी दिलेलं उत्तर असं होतं मला ते उत्तर ऐकलं तेव्हा अंगावर सरकन काटा आला एकानं सांगितलं मी आज फक्त इथं येऊन तीस दिवस झालेले आहेत शिक्षणासाठी येऊन तीस दिवस झालेले आहेत अजूनही आम्ही वीस दिवस झाले नव्हते येऊन इथं येऊन अजूनही इथलं हवामान किंवा कुठे आ, कुठे आम्हाला कॉलेजमध्ये आहे तसंच पहिलं वर्ष म्हणे तिथे एकदा पहिल्यांदा गेल्यावरती जेव्हा तुम्ही शिक्षणाला जाता युक्रेन रशिया या ठिकाणी त्यावेळेला पहिलं वर्ष लँग्वेजेस शिकावी लागतात तिथली जीवनशैली अनुभवावी लागते शिकावी लागते तिथलं खाणं पिणं तिथलं वातावरण वेदर कारण तिथं प्रचंड बर्फ आणि थंडी असतो तर यामध्ये सर्व्हाइव्ह व्हायला शिकावं लागतं यासाठी त्यांना पहिलं वर्ष हे असं असतं आणि त्यानंतर कॉलेज सुरू होतं तर त्यांनी सांगितलं की आमचं आत्ता आम्ही इथं येऊन वीसच दिवस झाले आणि असं वातावरण सुरू झालं त्यामुळे आम्हाला काही कळलंच नाही की आता आपल्याला परत जायचं आहे आणि एवढंच नाही काही मुलांनी सांगितलं आम्ही चाळीस दिवस झालं काही मुलांनी सांगितलं आम्ही दीडच महिना झालेला आहे इथं येऊन अजूनही आमच्या आम्ही आमच्या कॉलेजशी अटॅचसुद्धा झालेलो नाही आहे तोपर्यंतच हे सर्व झालेलं आहे आणि असं नाही आहे की सगळीच मुलं मेडिकलला आहेत असं नाही तर माझ्या मते युक्रेन रशिया ही ना शैक्षणिक हब आहे त्यामुळे त्या ठिकाणी अगदी ग्रॅज्युएशन करण्यासाठी सुद्धा मुलं जात आहेत आणि मी ज्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले ते इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन करायला मुलं गेली होती गेलेली आहेत आणि त्या मुलांनी सरळ सांगितलं की आम्हाला परत जाण्यापेक्षा आम्ही इथेच थांबू ह्या देवळामध्ये आम्हाला जर थांबू दिलं तर या शेल्टरमध्येच आम्ही थांबू आणि मग त्यानंतर ज्या पद्धतीने समजा कारण की कदाचित काहीतरी कंट्रीसुद्धा चेंज करून मिळते म्हणजे फॉरेन कंट्री ही शिक्षणासाठी चेंज करून मिळते युनिव्हर्सिटी तर आम्हाला जर का तसं करून दिलं तर जास्त चांगलं होईल आणि आम्हाला परत जायचंच आहे असं नाही अर्थात नव्याण्णव टक्के मुलांनी सांगितलं की आम्हाला परत जायचं आहे अर्थात सगळ्यांच्याच एक डोळ्यासमोर एक प्रश्नचिन्ह होतं की ज्या ठिकाणी ते घेत होते शिक्षण त्या ठिकाणच्या बिल्डिंग्स उद्ध्वस्त झालेल्या आहेत सर्व त्यां म्हणजे त्यांनी सांगितलं की आता हे सगळं नेटवर आहे ऑनलाईन आहे म्हणून ठीक आहे आमची ऑनलाईन कागदपत्र मिळाली तरी आम्ही दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकू एका मुलानं तर सांगितलं की माझं सगळं कम्प्लीट झालेलं आहे मेडिकलला आहे तो आणि आता माझी इंटर्नशिप चालू होणार होती आणि त्यासाठी म्हणजे आता सगळं माझं संपलेलंच आहे तर किमान ॲटलिस्ट मला जर का ह्या सगळ्यानंतर ऑनलाईन मला जर का आमची आमची डॉक्युमेंट्स आमची सर्टिफिकेट्स जर मिळाली तर पुढचा आम्हाला विचार करता येईल मुलांच्या समोरचे प्रश्न खूपच मोठे मोठे होते त्यात एका मुलानं सांगितलं काय माझी दोन वर्षं झाली आहेत म्हणाला स परंतु आता जरी दोन वर्ष झालेली असली तरी याच्यानंतर पुढे काय तर पुन्हा एकदा आम्ही इंडियाला जाऊन पुन्हा एकदा नवीन पद्धतीने नवीन काहीतरी शोधून काढू आणि नवीन शिक्षण घेऊ पुन्हा इथे यायचा विचार नाही परंतु बरीचशी मुलं अशी होती की आपल्याला एक असतंच ना की परदेशी शिक्षण घ्यायचं हे एक आपल्या मना आजकालच्या तर सगळ्याच मुलांमध्ये किंवा साधारणतः डिग्री इथं घेतात आणि परदेशी जाऊन मास्टर्स करायचं हे प्रत्येकाच्याच मनातलं एक स्वप्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही मुलांच्याकडे तर असं स्वप्न बाळगून ही मुलं हल्ली डिग्री करायलासुद्धा बाहेर जात आहेत आता आपल्याला तर माहितीच आहे की निरनिळ्या ठिकाणी मुलं जात आहेत जर्मनीला जात आहेत यू केला जात आहेत एम बी ए करायला जात आहेत एम एस करायला जात आहेत आणि अगदी असं नाही आहे की फक्त ती मेडिकलच्यासाठीच जात आहेत आणि जी मुलं ज्या मुलांचे मी इंटरव्ह्यूज ऐकले तर त्यांनी सांगितलं की आमचे आईवडील असे काही कोणी फारसे श्रीमंत नाही आहेत उलट आम्हाला एक परदेशी शिक्षण घ्यायचं त्यामुळे आम्हाला दुसरीकडे नवीन म्हणजे अमेरिकेला वगैरे जायला याच्यानंतर मिळेल असं वाटून आम्ही इथं आत्ता शिक्षण घेतो आहे किंवा आमच्या घरच्यांची एक इच्छा होती की मुलांनी परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं म्हणून आम्ही परदेशी शिक्षण घ्यायला आलेलो आहोत खरं तर ते ग्रॅज्युएशनच करत होते इकॉनॉमिक्समध्ये परंतु त्यांच्या मनातले काय विचार असतील त्यांनाच माहिती परंतु आजकाल परदेशीत जाऊन शिक्षण घ्यायचं परदेशी जाऊन मास्टर्स करायचं आणि पुढे तिथंच नोकरी मिळवायची आणि तिथं सेटल व्हायचं हे हल्ली प्रत्येकच विद्यार्थ्याचं असं आणि पालकांचं असलेलं एक स्वप्न आहे तर हा विचार जे जेव्हा मी युक्रेन बघितलं तर अर्थात युक्रेन हे प्रेमात पडावं अशीच सिटी दि देश दिसत होता त्या ठिकाणी कीव खारकीव याचं काल एका न्यूजमध्ये एका बातमी सत्रामध्ये त्यांनी असं दाखवलं पंधरा दिवसापूर्वीचे फोटो आणि आत्ताचे फोटो आत्ता बॉम्बनी उद्ध्वस्त झालेली गावं जिथं झाडं पुन्हा हिरव हिरवळ नाही सगळी मोठ्या मोठ्या हिस्टॉरिकल बिल्डिंग्स युरोपमधल्या सगळ्या बिल्डिंग्स अशा खूप अशा सुंदर सुंदर बिल्डिंग्ज आहेत तर त्या सगळ्या सुंदर बिल्डिंग्सची पार मातेरं झालेलं काळ्या कुट्ट झालेल्या फुटलेल्या तुटलेल्या भग्न अवशेष सगळे आणि एकही माणूस त्या ठिकाणी नाही अशा सगळ्या अवस्था नाही तर आपल्याला युरोपियन कंट्रीज म्हटलं की एक रिच आणि सुंदर कंट्री असं आपल्या डोळ्यासमोर असतं पंधरा दिवसापूर्वीच्या त्या सिटीज ज्या दाखवल्या त्याचे फोटो त्यांनी दाखवले त्याचे व्हिडिओज दाखवले पंधरा दिवसाआधीचे तर तिथे युरोपमध्ये साधारणतः स्क्वेअर्स आपण जे चौक म्हणतो ना तिथे प्रचंड मोठे चौक असतात प्रत्येक चौकच असा असं जसं काही एखादी गार्डन असेल खूप मोठी असे मोठे मोठे चौक असतात फाउंटन्स असतात कारंजे असतात हिरवळ असते खूप सौंदर्य म्हणजे ते चौक म्हटलं की सौंदर्य स्थळच असतं ते तर असे ते खूप सुंदर सुंदर स्क्वेअर्स असं म्हणतात त्याला त्या स्क्वेअरला नावं असतात तर ते स्क्वेअर्स त्यांनी तिथले दाखवले युरोपमधले सुंदर सुंदर ज्या सिटीज आता भग्न झालेले आहेत भग्नावस्थाच आहेत भग्नावशेष आहेत आणि ते सगळं बघितल्याने खूप वाईट वाटलं काही वेळेला असं वाटतं ना आपल्याला की ही मुलं आधी आली असती तर ह्यांना एवढा त्रास झाला नसता आता हे बघा त्याच्यामध्ये काही अघटित घटना सुद्धा घडल्या की ज्यामध्ये मुलांना आपला जीवही गमवावा लागला आणि इत बहुतेक सर्वच मुलांना प्रचंड त्रास झालेला आहे म्हणजे तो त्रास ते आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत आणि त्यातून जेव्हा ती मुलं आप आपल्या घरी सुरक्षित येतील तेव्हा तो त्यांचा पुनर्जन्मच असणार आहे आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक असतं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं परदेशी जावं परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं तिथे पुन्हा चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथेच नोकरी करावी तिथं सेटल व्हावं असं आपल्याला एक वाटत असतं पण जेव्हा ही लोकं त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जेव्हा अडचण येते त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपण मायदेशी परत यावं कारण की हे आपल्याला जास्त सुरक्षित त्यांना असं वाटतं तर असा सुद्धा मी एका व्यक्तीचा एक कुटुंब आहे आणि ते त्याच्यामध्ये त्या मा ती जवळजवळ वीस वर्ष इंडियन व्यक्ती आहे ती वीस वर्ष युक्रेनमध्ये राहतीये युक्रेनियन युवतीशी त्यांनी लग्न केलेलं आहे आणि जवळजवळ अठरा वर्षाचं वीस वर्षाची अशी दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी आहे त्यांना तोही इंटरव्ह्यू काल मी बघितला तर त्याच्यात मुलगाव आणि मुलगी आहे त्यांना इंडिया ही आपली कंट्री वाटतच नाही आहे मातृभ मातृभूमी वाटतच नाही पण आणि युक्रेनियन जी लेडी आहे बायको आहे तर तिला युक्रेनच आपलं वाटतंय आणि जो इंडियन माणूस आहे ज्यांना युक्रेनियन लेडीजशी लग्न केलेलं आहे त्या इंडियन माणसांनी तिथे सांगितलं की मी मुलांना विचारलं की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इंडियाला जाऊ शकता आपले रिलेटिव्ज आहेत तिथं परंतु माझी मुलं म्हणली की आमचा जन्मच इथं झालेला आहे तर इथं जे होईल ते होईल आम त्यामुळे आम्ही सर्वांनी इथंच थांबायचा विचार केलेला आहे आणि त्या युक्रेनियन लेडीने पण सांगितलं की आम्हाला शांतता हवी आहे आम्हाला इथं जगायचं आहे आम्हाला इथंच आहे आणि सर्व कारण युद्ध म्हटलं की खूपच सगळ्यांनाच त्रास होत। होतो आणि खूप वर्षापर्यंत होतो त्याचे दुष्परिणाम तर आम्हाला सगळ्यांना शांती हवी आहे आणि आम्हाला इथंच आहे आम्हाला सोडून जायचं नाही आहे अर्थात हे एका कुटुंबाचं मत होतं तो मी तिथे बघितला होता एक मुलाखत म्हणून तीही मी तुमच्याबरोबर शेअर केली ह्या परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ मी जेव्हा तुमच्याशी शेअर करते त्यावेळेला मला असं वाटलं की आताची जी परिस्थिती आहे त्या मुलांनी असं का केलं नाही असं का केलं अधिकार लवकर निघून आली नाही किंवा बद त्यांच्याबद्दल आपल्याला खूप वाईट वाटतं की जी मुलं तीसच दिवस झालेली आहे तिथं जाऊन त्यांच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे तर आपल्याला खूपच सगळ्यांना मनात दुःख वाटतंय तर आपण एकच करूया सर्वांनी की लवकरात लवकर ह्या दोन्ही देशामध्ये आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ दे अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया त्याचप्रमाणे आणि जी मुलं परत आलेली आहेत त्यांनी अजिबात आपलं मनोधैर्य ढळू देऊ नका सगळ्या परिस्थितीतून मार्ग हे निघतातच आणि हे बघा कोरोना पॅन्डेमिकनं आपल्याला एक शिकवलेलं आहे की सगळ्यातनं मार्ग काढायचा त्यामुळे खचू नका मनोधैर्य ढळून देऊ नका आणि एकच एक मार्ग असतो आणि त्याच्यातच आपल्याला यश मिळतं असं काही नाहीये आयुष्यात जेव्हा तुम्ही धीरानं उभं राहता तेव्हा हजारो मार्ग तुमच्या समोर असतात फक्त आपण डोळे उघडून ते बघायला पाहिजेत तेव्हा